वर्ग तीसरा विषय मराठी कविता है आठ ते अमर हुतात्मे झाले। तर आज आपण ह्या कवितेचे वाचन करणार आहोत, त्यांचा भावार्थ समजून घेऊया। तर चला आपण आता कविता बघणार आहोत। तर मुलांनो, तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 26 आहे, त्यावर आहे कविता 8 ते अमर हुतात्मे झाले। तर आज आपण या कवितेचे वाचन करणार आहोत। ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले ते देशासाठी लढले, तो तुरुंग ते उपवास सो सला कधी वनवास, कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले, झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता, हिम शिखरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले। हा ध्वज साक्षीला करो आपण वंदन याला, जे गीत गाऊया अपुले ते देशासाठी लढले। ज्या वीरांनी देशासाठी बलिदान केलेले आहे ते अमर हुतात्मे ठरले आहेत। यामध्ये आता याच्यामध्ये पहिला आहे ध्रुवपद, ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, म्हणजे ज्या वीरांनी देशासाठी बलिदान केलेले आहे ते अमर हुतात्मे ठरलेले आहेत। सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले, म्हणजे आपला सगळा संसार जो आहे तो सोडून दिलेला आहे, म्हणजे त्यांनी आणि देशाच्या रक्षणासाठी आपले प्राण त्यांनी शिरहातावर घेतलेले आहे। ज्योती समा म्हणजे ज्योत, दिव्याची ज्योत जशी अखंड तेवत असते म्हणजे जळत असते, ती तिचे काम एक निष्ठेने करत असते म्हणजे प्रकाश देण्याचा काम करत असते, जशी ती ज्योत म्हणजे प्रकाश देण्याचा काम करते तशी एक निष्ठतेने ती काम करत असते, तसेच सगळे सैनिक देशासाठी एक निष्ठतेने जीवन जगत असतात। दुसरा कडवा आहे यामध्ये बघा, तो तुरुंग ते उपवास सो सला किती वनवास, कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले। मग सैनिक जेव्हा आपल्या देशाचे रक्षण करतात तेव्हा पुन्हा त्यांना सामोरे जावं लागतं। त्या संकटामध्ये कोणकोणती संकटे असतात, आपण जर शत्रूच्या हाती सापडलो तर त्यांना तुरुंगामध्ये जावंच लागतं आणि त्या तुरुंगामध्ये हाल अपेक्षा असतात, म्हणजे जेवणही चांगलं मिळत नाही, खूप सारे म्हणजे कष्ट करावे लागतात आणि शत्रू खूप त्रास देतात। वीर फासावर चढले त्यांना फाशीची शिक्षा झाली तरीसुद्धा ते घाबरले नाही। भगतसिंग सारखी म्हणजे भगतसिंग आहेत त्यांची गोष्ट तुम्हाला माहीत आहे ना मुलांना, त्यांच्यासारखे अनेक हुतात्मे ते देशासाठी लढलेले आहेत। त्यानंतर तिसरा कडवा आहे, झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता, हिम शिखरे ध्वज फडफडले ते देशासाठी लढले। ह्यामध्ये कवी काय सांगत आहे बघा, आपल्या भारतामध्ये इंग्रजाचं राज्य होतं, मग आपण म्हणजे आपल्या देशातील जनता जे लोक झगडले झुंजले म्हणजे संघर्ष केला लढत राहिले आणि त्यामुळेच आपली भारत माता म्हणजे आपला देश स्वतंत्र झाला। आपल्या देशाला लाभलेला हिमालयासारख्या त्यांच्या शिखरावरती आपल्या देशाचा ध्वज म्हणजे तिरंगा फडकला। शेवटचा कडवा आहे, हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन त्याला, जय गीत गाऊया आपुले ते देशासाठी लढले। कवी सांगत आहेत हा राष्ट्रध्वज साक्षीला आहे, जय गीत गाऊया, आपला राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा या गोष्टीची साक्ष देतो। आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी किती क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यामुळे आपण आपल्या क्रांतिकारकांना वंदन म्हणजे नमस्कार करूया। आपल्या देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे आपण आज आपल्या देशाचं जयगीत
गाओ। तर मुलांनो तुम्हाला ही कविता समजलेली असेलच, तरी पण ही कविता एकदा तालासुरात घरी म्हणून घ्यायची आहे। ह्या कवितेमध्ये आलेले शब्दार्थ आपण बघूया। हुतात्मा म्हणजे देशासाठी बलिदान करणारी व्यक्ती, घरदार सोडणे म्हणजे कुटुंबियापासून दूर राहणे, त्याग करणे म्हणजे सोडून देणे, वनवास सोसणे हा लपिष्टा सोसणे, झगडणे झुंजणे म्हणजे संघर्ष करणे लढणे, ध्वज म्हणजे झेंडा, वंदन म्हणजे नमन नमस्कार। तर मुलांनो ही कविता घरी तालासुरात म्हणायची आहे आणि हे शब्दार्थ आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत। तर स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।